मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आम्ही यावेळेत जर तुम्ही फोन केला आम्ही उचलू शकलो नाही तर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू, आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल। आणि या वेळेव्यतिरिक्त जर काही अर्जंट काम असेल तर एक एस एम एस करा मला अर्जंट म्हणून, तुम्ही कॉल करायची गरज नाही, मीच तुम्हाला कॉल करेल। त्यामुळं याच वेळेत कॉल करायला शक्यतो प्रयत्न करा, कारण मी माझ्या जॉबमध्ये असतो, कोटमी सर त्यांच्या जबाबदारीमध्ये असतात काही। त्यामुळं माझा वेळ दुपारी 3 ते 6 आणि रात्री 9 ते 11, कोटमी सरांचा दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज मी लोहा या ठिकाणी आहे, गुंडेवार डॉक्टर गुंडेवार सर जे आहेत त्यांच्या प्लॉटवर आहे। याच्या प्लॉटवर मी याच्यावर आलो होतो आणि यांचा ॲक्च्युली 7.5-8 एकरचा या ठिकाणी प्लॉट आहे, शेवगा प्लॉट आहे। मागच्या चांगल्या शेंगा होत्या, मागच्या शेंगांच्या कम्पेअर टू यात शेंगा कमी आहेत। हा व्हिडिओ मी यासाठी बनवतो आहे, कोटमी सरांचा कालपर्यंत मला फोन आला होता की बरेचसे फोन असे येत आहेत की सर आता मावा पडलेला आहे, वातावरण जे बदल होत आहेत, अचानक थंडी पडते आणि मावा दिसतो आहे। तर माझ्यासोबत हा जो 8 एकरचा प्लॉट पाहणारे जे सर आहेत ते माझ्यासोबत आहेत, त्यांचं नाव ऐकून घेऊयात, त्यांचा फोन नंबर घेऊयात। आणि त्यांनी आता मला बोलले की सर मावावर काय उपाय आहे, मावा दिसतो आहे थोडा आणि थोडा मावा दिसतो आहे म्हणजे हा मावा वाढणार आहे, वाढू शकतो, त्यामुळे याच्यावर उपाययोजना आपण करणं गरजेचं आहे। सरांकडून परिचय घेऊयात आणि त्यांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देतो मी। मी बालाजी गणेशराव गुंडेवार बोलतो सर। माझा 8 एकरचा प्लॉट आहे, जावके सर इथं आलेले आहेत प्लॉटवर, कुठं कुठं मावा थोडा दिसायला आहे। तर यांचे प्लॉट आता 7.5-8 एकरचा प्लॉट आहे, काही नवीन प्लॉट एक लावले नंतर जुना प्लॉट आहे। नियोजन मी यांना लिहून देतो आहे पूर्ण, आता जूनपर्यंतचं नियोजन मी यांना कागदावर डायरीवर लिहून देणार आहे। आकाश आहेत माझ्यासोबत, त्यांनी कॅमेरा पकडला आहे, त्यांनी देखील म्हणाले सर आता पुढचं जूनपर्यंत आमचं नियोजन या प्लॉटचं लिहून द्या, कारण आता लवकरात लवकर माल काढायचा, या ठिकाणी माल निघतो आहे, सेटिंग पण नवीन आहे, फ्लोअरिंग देखील आहे। फक्त प्रॉब्लेम असा आहे की झाडं खूप उंच गेली आहेत। आणि बालाजी सर म्हणाले आता की वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला शेणाछाटणी करता आली नाही, प्लॉटकडे पाहिजे तसं लक्ष देता आलं नाही। तर ठीक आहे, लेट इट बी। मावा जो आहे ना तो वातावरणावर पडतो, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की ताकगुळ विल्याच्यामुळे मावा पडतो, तर हे अंधश्रद्धा म्हणेल मी या गोष्टीला, कारण ताकगुळ विल्याची फवारणी नाही केली तरी मावा पडतो, आणि केली तर मावा पडेलच असं नाही, मावा पडायचं कारण वेगळं असतं, वातावरणातील जे बदल असतात त्याच्यामुळे हे मावा पडतो आणि हा शेंड्याकडे पडतो, फुलांकडे पडतो, आणि शेंगा जे असतात त्याच्या शेंड्याकडे हा मावा चिटकलेला बऱ्याच ठिकाणी दिसतो आपल्याला। पानाला बारीक काळे कीटक चिटकलेले गुच्छामध्ये दिसले, कॉलनीजमध्ये जर दिसले तर ते पानंही खराब करतात, फुलंही खराब करतात, कळीसुद्धा खराब करतात, इवन शेंगेचा भागसुद्धा हा खराब करू शकतात। मावा घेवड्यावर जास्त प्रमाणात मावा आपल्याला पाहायला मिळतो हा असला, तर शेवड्यावरसुद्धा हा मावा असतो। यांनी सरांनी सांगितलं होतं बाले सरांनी की सुरुवात झालेली आहे मावाची, तर सुरुवात झाली तर याच्या अगोदर त्या तो पसरण्या अगोदर आपण त्याच्या अटकावण्याला हवा। हा काय खूप मोठा कीटक नाही आहे, खूप मोठं नुकसान करेल अशातलाही भाग नाही आहे, पण नको आहे आपल्याला हे कीटक, जे थोडी तरी हानी पोहोचवतं असे कीटक नको आहेत। त्याच्यासाठी माव्यासाठी मी सांगेल की इमिडा क्लोप्रिड नावाचं ब्रँड आहे, इमिडा म्हणून एक ब्रँड नेम भेटतं, इमिडा पुष्कळ ब्रँड आहेत, तर इमिडा क्लोप्रिड हे घटक पाहिजे। मी पुन्हा सांगतो, बरेच जण म्हणतात मी खूप फास्ट बोलतो, मी आता पुन्हा हळू म्हणतो बोलतो, इमिडा क्लोप्रिड, EMIDA इमिडा, CLOPRID इमिडा क्लोप्रिड हा कंटेंट पाहिजे त्या ब्रँडमध्ये। हा ब्रँड घ्या, याचा 1/2 ग्रॅम प्रति लिटर घेऊन याची फवारणी करा। ही फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करा, जेणेकरून मधमाशांना सकाळी त्रास होणार नाही जास्त काही, किंवा मधमाशा आपल्याकडं यायला हव्यात त्यासाठी त्यांना अटकाव टाकायचं नाही आपल्याला। त्यामुळं इमिडा क्लोप्रिडची फवारणी किंवा कीटकनाशकाची फवारणी घेताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेस घ्या। सर मावेवर आपण इमिडा क्लोप्रिडची फवारणी घेऊयात 1/2 ग्रॅम प्रति लिटरने, संध्याकाळच्या वेळेस घ्या शक्यतो। तुमचा 7-8 एकर आहे तर तुम्हाला वेळ लागेल, तर तुम्ही काय करा 3:30 वाजता चालू करून द्या फवारणी, म्हणजे पूर्ण प्लॉट तुम्हाला संध्याकाळच्या होऊन जाईल। दुसरी एक हे सायंकाळच्या टाईमला जास्त हे राहतात मधमाशा, संध्याकाळच्या वेळेस जे मधमाशा राहत असतील आणि सकाळी मधमाशा राहतात, जेव्हा मधमाशा प्लॉटला येतात तेव्हा सकाळीच येतात, संध्याकाळी त्यांची दुसरी शिफ्ट असते, दुपारी दुसरी शिफ्ट असते, संध्याकाळी दुसरी शिफ्ट असते, मग संध्याकाळी जसं तुम्हाला वाटते की आता हा थोडंसं कमी झाल्यात मधमाशा, मग त्यावेळेस फवारणी करा, थोडं प्रमाण कमी झाल्यानंतर मधमाशांचं, कारण मधमाशांना आपल्याला सांभाळायचं आहे।
मधमाशांना दूर जाऊ द्यायचं नाही आहे. मधमाशा खूप कामाचे आहेत. इव्हन मी म्हणेल की मावा जो असेल आणि आपल्या जर फवारणी करायची आणि जर मधमाशा जात असतील तर मावा राहू देत, पण मधमाशांना दूर जायला नको. मावेकडून झालेलं नुकसान आपण सहन करू, पण मधमाशामुळे होणारं नुकसान आपल्याला सहन नाही करायचं. हां, त्यामुळे मावा सहन करून घेऊ, चला जाऊ द्या. हां, पण मधमाशा जेव्हा नसतील संध्याकाळच्या वेळेस, वातावरण ढगाळ असेल, त्यावेळेस मधमाशा नसतात, तसेच फवारणी करा, तसेच. आता येताना मला दोन चार ठिकाणी काय झालं, मी एका झाडातून दोन झाडातून जात होतो आणि तुम्ही सुद्धा जेव्हा प्लॉटमध्ये फिरता आणि जेव्हा तुमच्या तोंडाला तार लागते, तार म्हणजे जाळीचे तार असेल कीटकांची, अंगा खांद्याला हाताला तार जाणवत असेल की तार लागते मला चेहऱ्याला किंवा यायला, समजायचं की तिथं आळी आलेली आहे. साधी गोष्ट आहे एकदम. प्लॉटमधून फिरताना जर अंगाला चेहऱ्याला जर जाळी लागली, तार लागला, तर बिलकुल समजायचं की तिथं पाणी खाणारी आळी आलेली आहे. जर एक जरी तार लागली तरी लगेच तिथं कीटकनाशकाची फवारणी करायची. मी जनरली प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की इमामेक्टिनची फवारणी करा. इमामेक्टिन, IMECTIN, इमामेक्टिन हे घटक पाहिजे त्यामध्ये. ब्रँड नेम मी सांगेल, प्रोक्लिन नावाचं ब्रँड आहे, ते ब्रँड भेटलं चांगलीच गोष्ट आहे. हे इमामेक्टिन 0.5 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं, संध्याकाळचीच फवारणी करायची, आळी 100% जाणार. इमिडाक्लोप्रिड फवारणी करा 0.5 ग्रॅम प्रति लिटरनी, मावा 100% जाणार. या दोन मावासाठी स्पेशल हा व्हिडिओ होता, तर इमामेक्टिनसुद्धा तुम्ही आळीसाठी वापरू शकता, ठीक आहे. बाकीचं नियोजन मी तुम्हाला लिहून देतो सर.